नमस्कार. आज आपण बघतोय जवसाची चटणी, आणि अर्थातच पुस्तकातून घेतली आहे. माझ्या लाडक्या कमलाबाई ओगलेंच्या हे पुस्तक फक्त 125 रुपयाला आहे. तुम्ही ते विकत घ्या. 25-26 त्याच्या आवृत्त्या आलेल्या आहेत. ट्रॅडिशनल पद्धतीने जर काही स्वयंपाक करायचा असेल तर त्याच्यासाठी ते उत्कृष्ट पुस्तक आहे. यात एक वाटी जवस ऑलरेडी मी मायक्रोवेवमध्ये भाजून घेतले आहेत, पण तुम्हाला तसे नसतील घ्यायचे तर कढईत मंद गॅसवर भाजून घ्या. एक एकदा खाऊन बघायचा एक एक दाणा, तर कुरकुरीत कुरकुरीत झाला पाहिजे. अर्धी वाटी तीळ आहेत, अर्धी वाटी दाणे आहेत भाजलेले, 10-12 मिरच्या आहेत लालचुक्या, एक वाटी कढीपत्ता आहे. तो कढीपत्ता मागच्या आठवड्यात जेव्हा आला तेव्हा मी तो आधी धुतला, थोडा वेळ वाळवला आणि चक्क मायक्रोवेवमधनं 1-2 मिनटं काढला, सुका झाल्यावर डब्यात भरून ठेवला, आणि पाववाटी खोबरं आहे. आता हे सगळं मी मंद गॅसवर भाजणार आहे आणि त्याचा सिक्वेन्स मी ठेवणार आहे. पहिलं ऑलरेडी भाजलेले आहेत माझ्याकडे जवस, पण मी थोडेसे 2 मिनटं भाजते आणि मिक्सरच्या भांड्यात काढते. मग त्याच्यानंतर मी थोडेसे तीळ भाजीन, तेव्हा एक थोडंसं चमचाभर अगदी 1/2 चमचा तेल घालीन. हे सगळे जिन्नस मी थोडं थोडं अगदी थेंब थेंब तेलामध्ये भाजून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये घालणार आहे. आणि आयदर कढीपत्त्याच्या वेळेला किंवा मिरचीच्या वेळेला थोडंसं हिंग, कारण हिंगाचा खडा सांगितला आहे त्यांनी की एकदा जवस भाजून झालं की त्याच्यात हिंगाचा खडा तेलात भाजा आणि मग त्याच तेलात सगळं बाकीचं भाजा. सो आता आपल्याकडे काही हिंगाचा खडा नाही आहे, त्यामुळे मी मे बी तेलात थोडा हिंग घालीन आणि त्यातच हे भाजीन तीळ आणि मग त्याच्यातच दाणे भाजीन. सो एकदाच तेल घालायचं आहे आणि त्याच्यात त्या कढई ओल्या तेलकट झालेल्या कढईत थोडं थोडं मंद गॅसवर कुरकुरीत होईस्तोवर भाजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, लोखंडी कढई घेतली आहे. आणि जेव्हा भाजायच्या परतायच्या शिजवायच्या गोष्टी असतात तेव्हा मी जनरली गॅसच्या जवळ राहते, कारण लक्ष राहतं आणि घाईघाईत केलं की पदार्थाची चव बिघडतेच. त्यामुळे मंद गॅसवर असं भाजत ठेवलं तर एकदाच ही चटणी करून ठेवली की साधारण 1 आठवडा तरी पुरेल. आणि पोळी, कोशिंबीर, भाजी, उसळ याच्याबरोबर चटणीने नक्कीच लज्जत येते. आणि मला हसू येत आहे की मी परत आजी जे स्टाईलनी जगायची त्या स्टाईलनी जगतीये. म्हणजे असं की सकाळी उठायचं, चहा झाला की पहिला केळ खळायचा, मग कणिक भिजवायची, मग भाजी चिरायची, मग भाजी शिजायला टाकली की परत पोळ्या करायच्या, फुलके करायचे, मग रेडिओ ऐकता ऐकता ही कामं करायची. सो आय एम मिसिंग माय आजी, जी खरंच खूप सुंदर जगली. म्हणजे जे काय तिच्याकडे होते घर आणि जे काय होतं ते तिने एन्जॉय केलं. सो आजी लव यू. हे एवढंसंच तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये हिंग टाकला आहे आणि याच्यातच आता मी सगळं भाजून घेते. म्हणजे आता पहिलं टाकते तीळ, आणि हे तीळ मे बी आधी कधीतरी धुतलेले असेल, जुने असतील, पण मी आता ते आज वापरून टाकणार आहे. जसं मी सांगितलं, मी सगळं शिळ जुनं काढून टाकते आणि आता अगदी जेवढं लागणार आहे तेवढंच आणणार आहे, कारण कोणाला बोलवायचं नाही आहे, कोणाबरोबर काही शेअर करायचं नाही आहे काही दिवस, त्यामुळे जेवढं लागेल तेवढंच आणायचं. आणि त्याच्यात माझे प्रचंड पैसे वाचत आहेत आणि वाया पण कमी जात आहे. सो मी काय सांगत होते, हां, मी जवळ भाजत राहिले तर माझ्या असं लक्षात आलं की एका पॉईंटला त्याच्यातनं ना असं सतत उभं राहूनच भाजावे लागतात. सो ते भाजत असताना तडतड तडतड आवाज आला. ज्या पॉईंटला तो तडतड आवाज यायला लागला, जसं लाह्या फुटल्यावर येतो, तेव्हा मी ते मिक्सरच्या भांड्यात घातलेले. आता हे पण तीळ थोडेसे भाजून घेतले की काहीतरी त्याची खूण असेलच, ती बघते मी नीट आणि तुम्हाला सांगते. तीळ भाजले, त्याचा तिळाचा खमंग वास सुटलाय आणि आता मी ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. हे दाणे 2 मिनिटं असे भाजून घेते. नंतर कढीपत्त्याला थोडंसं तेल घालावं लागणार आहे मला वाटतं. खोबरं हे नाजूक काम आहे म्हणून गॅस एकदम बारीक करायचा आहे. असं वाटलं की गॅस खूप जोरात म्हणजे मोठा आहे, जळतं आहे, तर मग मी गॅसच आता बंद करून टाकला आहे, कारण खोबरं जळलं तर त्याची मजाच जाते. आणि बघितलं तर आपण अगदी 1/2 चमचा पाववाटी खोबरं घेतलंय आणि चटणी ही जनरली आपण 1 चमचा खातो, त्याच्यापेक्षा काही जास्त खाऊ शकत नाही. ती भाजीसारखी खायचीच नसते तशी, त्यामुळे बघितलं तर तुमच्या पोटामध्ये दाणे आणि खोबरं हे फार कमी जातं. म्हणजे 1 टीस्पूनमध्ये किती खोबरं आणि दाणे जाणार, पण त्यांनी चव चांगली येते. त्यामुळे जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस, डायट कॉन्शियस असाल तरी लक्षात ठेवा
आता मी एनिवे गॅस बंद केलाय बरं का, तरी ते इतक्या या रंगाला आलं की ते काढून ठेवायचंय. हे थोडंसं तेल याच्यात घातलेलं आहे मी, आणि लक्षात घ्या हे तेल जरी दिसलं असं तरी मला आता अगदी कमी घालायचं की याच्यामुळे हे भाजलं जाईल. हे एक, आणि दुसरं म्हणजे एक टीस्पून चटणी खायची असल्यामुळे तेवढा विचार नका करू की त्यात किती तेल जातं, कारण तसंही तेल आवश्यक असतं शरीराला, आणि दाणे पण आवश्यक असतात कारण त्याच्यात काही प्रोटीन्स आहेत, काही फॅट्स आहेत जे आवश्यक आहेत. आणि आणि काय बरं, थोडं थोडं खायचंय सगळं. तयार आहे जवसाची चटणी, आणि आता ही चटणी मी एका बरणीत भरून ठेवली आहे काचेच्या येराच्या, आणि मस्त वास येतोय, चव पण छान आली. मी मिक्सरमध्ये घालताना त्यात थोडंसं मीठ घातलं होतं चवीपुरतं. पाहिजे असेल तर कधी कधी याच्यात आपण कच्चं तेल घालू शकतो, कधी साजूक तुपात ती भिजवून खाऊ शकतो जर थोडी ओलसर व्हावी असेल तर. पण साधारण एक टीस्पून किंवा दीड टीस्पूनच्या पेक्षा जास्त ही एका वेळेला जेवण्यात खायची गरज नाही, ती भाजीसारखी अजिबात खायची नाही आहे. धन्यवाद.